नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाईन शिष्यवृत्ती वर्गात सर्वांचे सहर्ष स्वागत मुलांना आज आपण इयत्ता पाचवीसाठी असलेल्या शिष्यवृत्ती वर्गातील बुद्धिमत्ता या विषयातील प्रतिबिंब प्रतिमा हा घटक व त्यातील उपघटक आरशातील प्रतिबिंब म्हणजेच प्रतिमा हे शिकणार आहोत माझा परिचय जयश्री विजय घोळवे मुलांनो आरशातील प्रतिमा किंवा प्रतिबिंब या उपघटकामध्ये आकृती अक्षरे किंवा अंकांची आकृती किंवा त्याची प्रतिमा आरशात कशी दिसेल हे आपण ओळखायचे असते आकृतीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस आरसा धरल्यास त्या आकृतीचे प्रतिबिंब आपल्याला आरशात दिसू शकते आता आपणासमोर मी एक चित्र दाखवलेले आहे त्यामध्ये बी हे अक्षर आहे व बी ह्या अक्षराच्या बाजूला आरसा धरलेला आहे आणि आरशामध्ये त्याचे प्रतिबिंब कसे दिसते आहे पहा बरं बीप्रमाणेच आता आपण यस हे अक्षर घेऊया यस या अक्षराच्या डाव्या बाजूला जर आपण आरसा धरला तर ते कसं दिसेल तसेच हा अंक आहे चार चार हा आरशात कसा दिसतोय पहा बरं यानंतर हा या अंक या आहे पाच या देखील डाव्या बाजूला आपण आरसा धरल्यास पाच हा अंक कसा दिसेल मुलांनो यावरून आपणाला असे समजते की कोणतेही अक्षरे किंवा अंक किंवा एखादी आकृती आपण आरशासमोर धरल्यास त्याची वरची बाजू व खालची बाजू आहे तशीच दिसते परंतु डावी बाजू व उजवी बाजू ही मात्र वेगळी दिसत असते म्हणजेच आकृतीचा वरचा भाग या प्रतिबिंबात वरच्या बाजूलाच दिसतो तसेच खालचा भाग खालीच दिसतो परंतु आकृतीचा उजवीकडील भाग प्रतिबिंबात डावीकडे दिसतो तर डावीकडील भाग प्रतिबिंबात उजवीकडे दिसतो हे आपण लक्षात ठेवून आरशातील प्रतिमा या प्रकारचे प्रश्न सोडविणार आहोत आरशातील प्रतिबिंबासाठी आकृतीच्या डावीकडे किंवा उजवीकडे अशा तिरप्या रेषा दर्शविलेल्या असतात हे आपणास आकृती शोधताना उपयोगी पडणार आहे काही नमुना प्रश्न आपण प्रथम पाहणार आहोत पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहा पहिला प्रश्न आहे आणि त्यासमोर त्याच्या उत्तर आकृत्या देखील दिलेल्या आहेत प्रश्न आकृती पाहायची आहे आणि उत्तर आकृत्यांचे निरीक्षण करून आपण उत्तर शोधायचे आहे आपण हा नियम लक्षात ठेवायचा आहे की आरशातील प्रतिमा शोधत असताना खालची व वरच्या बाजूमध्ये काहीही बदल होत नाही फक्त डावी बाजू उजवीकडे दिसते व उजवी बाजू डावीकडे दिसते प्रश्न आकृतीमध्ये हा दिसणारा गोल व रेषा उजव्या बाजूकडे दर्शवितात त्याप्रमाणेच आरशातील प्रतिमेमध्ये हा गोल व रेषा डावी बाजू दर्शविणार आहेत यावरून एक नंबरची उत्तर आकृती ही बरोबर असणार आहे चला तर आपण पर्याय क्रमांक एक रंगवूया प्रश्न क्रमांक दोनमध्ये प्रश्न आकृती आहे तीन आणि एक म्हणजेच एकतीस अशी संख्या इंग्रजी आकड्यामध्ये दाखविलेली आहे तर उत्तर आकृतीमध्ये चार पर्याय दिलेले आहेत यावरून आपण तीन आणि एक आरशामध्ये कसा दिसेल हे आपण यापूर्वीच पाहिलेले आहे चला तर आपण शोधूया इथे तीन या अंकातील उजवीकडे वक्र असलेला भाग प्रतिबिंबात डावीकडे वक्र असल्याचे दिसते एक या अंकाची डावीकडे असलेली तिरपी रेष प्रतिबिंबात उजवीकडे दिसते अशी रचना पर्याय दोनमध्ये आहे म्हणून पर्याय दोन हे उत्तर बरोबर आहे यानंतरच्या प्रश्नामध्ये यम पी आणि यू हे कॅपिटल लेटर्स दिलेले दिसत आहे आता यम हे अक्षर आरशातील प्रतिमेमध्ये तसेच दिसणार आहे परंतु पी पीचा जो वक्र अर्धवर्तुळ भाग आहे तो डाव्या दिशेला दिसणार आहे तसेच यू देखील तसाच दिसणार आहे मग चला पर आपण उत्तर शोधूया आपल्या वर्णनाप्रमाणे क्रमांक एक हा पर्याय बरोबर आहे यानंतरच्या प्रश्न आकृतीमध्ये आपणास एक गोल व विविध भौमितिक आकारांचा वापर करून एक चेहरा बनवलेला दिसतो आहे आता आपण उत्तर आकृत्यांमधून या चेहऱ्याची प्रतिमा कशी दिसेल हे शोधूया आपण निरीक्षण नीट केले तर ह्या डोळ्यांमध्ये डी आणि ई ही अक्षरे दिसणार आहेत मग ही डी आणि ई ही अक्षरे आपणास आरशामध्ये विरुद्ध दिशेला दिसणार आहेत डाव्या बाजूची अक्षरे उजव्या बाजूला दिसणार आहेत यावरून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे यापुढील प्रश्नामध्ये आकृतीच्या डाव्या बाजूस आरसा ठेवल्यास हुबेहूब आकृतीशी जुळणारे प्रतिबिंब दिसणार आहे मग अशा कोणती आकृती आहे की जिचे प्रतिबिंब हुबेहूब प्रश्न आकृतीप्रमाणे दिसणार आहे तर यम ए यम पर्याय क्रमांक तीन ही अक्षरे आपण आरशासमोर धरली तरी देखील ती तशीच राहणार आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे यानंतर एक नंबरच्या प्रश्न आकृतीमध्ये दिसणारे चित्र व उत्तर आकृत्यामधील दिसणारे त्याचे प्रतिबिंब यामधून आपणाला योग्य प्रतिबिंब शोधावायचे आहे प्रश्न आकृतीमधील प्रश्नामध्ये किंवा त्यातील आकृतीमधील छोटा कोण हा उजव्या बाजूला दिसतोय म्हणजेच आरशातील प्रतिबिंबमध्ये नक्कीच तो डाव्या बाजूला दिसणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे यापुढील प्रश्न आकृतीमध्ये दोन रेषा दाखवलेल्या आहेत त्यातील एक नागमोडी आहे व एक अर्धवर्तुळाकार रेषा आहे अर्धवर्तुळाकार रेषा ही आरशातही जशीच्या तशीच दिसणार आहे परंतु नागमोड्या रेषेचा एक बाण हा जो वरच्या दिशेने आहे तो उजव्या बाजूला दिसत आहे आरशातील प्रतिबिंबात नक्कीच तो डावीकडे दिसणार आहे यावरून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे यानंतर प्रश्न आकृती आहे त्यामध्ये बी यू एस बस हा शब्द आपल्याला कॅपिटल लेटर्समध्ये दिसत आहे ह्याची आरशातील प्रतिबिंब कसे असेल तर बी हा उजव्या बाजूकडे दिसतोय म्हणजे नक्कीच आरशातील प्रतिबिंबात तो डावीकडे दिसणार आहे व यश याची जी वक्र रेषा आहेत त्या डाव्या बाजूने वक्र झालेल्या दिसणार आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे यूमध्ये मात्र काहीही बदल दिसणार नाही आहे कारण त्याच्या डाव्या व उजव्या दोन्ही बाजू सारख्याच आहेत यानंतरच्या प्रश्नाकृतीमध्ये फॉग हा शब्द आहे आपल्या डाव्या व बाजूच्या नियमाप्रमाणे यफ यफच्या ज्या दोन रेषा आहेत त्या आपणाला डाव्या बाजूकडे दिसणार आहेत व जीचे तोंडदेखील डाव्या बाजूकडे वक्र झालेले दिसेल यावरून पर्याय क्रमांक दोन ही उत्तराकृती बरोबर आहे यानंतरच्या प्रश्न आकृतीमध्ये चौरसामध्ये अनेक तिरप्या रेषा व त्यांच्या कोणांना वेगवेगळे आकार दिसत आहे यावरूनच आपणाला उत्तर शोधायचे आहे तर अर्धचंद्र व अर्धवर्तुळ असा जो आकार आहे तो उजव्या बाजूकडे म्हणजे नक्कीच उत्तर आकृतीमध्ये तो डाव्या बाजूकडे असेल म्हणजेच उत्तर आकृती पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर असणार आहे पुढील प्रश्न आकृतीचे निरीक्षण केले असता आपणाला पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्नामधील प्रश्न आकृतीमध्ये एल डी टी आणि आर ही कॅपिटल लेटर्स आहेत त्यांचे आरशातील प्रतिबिंब हे पर्याय क्रमांक दोन प्रमाणे असणार आहे म्हणून उत्तर आकृती पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे त्यानंतर प्रश्न आकृतीमध्ये एक मुलगा झेंड्याला हात लावून उभा आहे हे चित्र दिसत आहे झेंड्याची दिशा ही डावे बाजूला असल्याने आरशातील प्रतिबिंबात नक्कीच ती उजवीकडे असणार आहे चित्रातील मुलगा उजव्या बाजूला उभा आहे तो आरशातील प्रतिबिंबात डाव्या बाजूला दिसेल म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे यानंतरच्या प्रश्नाकृतीमध्ये जे ओ व्हाय जॉय हे कॅपिटल लेटर्स आरशातील प्रतिबिंबामध्ये पर्याय क्रमांक प्रमाणे दिसतील तसेच पेन ई एन ही कॅपिटल लेटर्स पर्याय क्रमांक प्रमाणे दिसणार आहेत परंतु अभय हा मराठी शब्द मात्र पर्याय क्रमांक दोन प्रमाणे असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर येईल यापुढील प्रश्न आकृतीमध्ये असे काही आकार आहेत की जे आरशातील प्रतिबिंबामध्ये पाहिले तरी देखील ते तसेच्या तसेच दिसतात त्यामुळे यातील वर्तुळ आयत त्रिकोण हे आकार आरशातील प्रतिबिंबात तसेच दिसणार आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे आणि यापुढील प्रश्न आकृतीमध्ये दिसणारे हे आकार डावीकडील आकार उजवीकडे व उजवीकडील डावीकडे असे जर आपण पाहिले तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर येईल मुलांना अशा प्रकारे आपण विविध प्रश्न आकृत्यांद्वारे आरशातील प्रतिबिंब किंवा प्रतिमा कशी ओळखावी हे शिकलेलं आहोत अशा प्रकारे अनेक प्रश्नांचा सराव करून तुम्ही आरशातील प्रतिबिंब किंवा प्रतिमा ओळखायला शिकायची आहे धन्यवाद